नमस्कार, मी सोनाली, मदर्स चॉईस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत, उन्हाळा स्पेशल रेसिपी, ती म्हणजे फ्रूट कस्टर्ड। आवडलं ना तुम्हाला हे फ्रूट कस्टर्ड? कसं बनवायचं ते या रेसिपी मध्ये पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूयात। सर्वप्रथम मी इथे अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे, फुल फॅट असलेले दूध आहे। हे अर्धा लिटर दूध आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये हे दूध टाकून घेऊयात। आता या दुधातलंच अर्धी वाटी हे दूध आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे, थंड दूध। आणि हे कढई मधील दूध आपल्याला छान असं तापवून घ्यायचं आहे। यानंतर मी इथे गॅस चालू करून घेते आणि यावरती हे कढई मधील दूध तापवण्यासाठी ठेवून देते। यानंतर आपलं कढई मधील दूध तापतंय, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। आपण इथे ही अर्धी वाटी दूध, जे थंड दूध काढून ठेवलेलं होतं साईडला, त्यामध्ये आता आपण कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत। इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची, तुम्ही पाहू शकता। ही कस्टर्ड पावडर आपल्याला या थंड दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। नमस्कार, मदर चॉईस रेसिपी या माझ्या चॅनलवरील नवनवीन झकास रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। 2 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत। ही वाटीमधील पावडर आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, गुठळ्या न होऊ देता। आता हे कस्टर्ड पावडर टाकून घेतलेलं दूध आपल्याला गरम करून झालेल्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता गॅसवरील दुधाला आपली छान अशी उकळी आलेली आहे। या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम बारीक करून घ्यायचा आहे। आता हे कस्टर्ड पावडरचं दूध आपल्याला एकदम टाकायचं नाहीये, हळूवार टाकायचंय। एकदम जर दूध टाकलं तर यामध्ये लगेच गाठी होतील, त्यामुळे हळूवार हे दूध आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे। पाहू शकता थोडस दूध टाकलं की लगेच याला छान असं हलवून घ्यायचं। पूर्ण हलवून झालं की पुन्हा थोडस हे कस्टर्डचं दूध टाकून घ्यायचं, पुन्हा थोडस मिक्स करायचं। अशा पद्धतीनेच आपल्याला हे कस्टर्ड पावडरचं दूध या गरम दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कस्टर्ड पावडरचं दूध आपण इथे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हे मिक्सही करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी एक मेजरमेंट कप घेतलेला आहे आणि अर्धा कप एवढी साखर टाकून घेते। वजनीप्रमाणे म्हटलं तर 100 ग्रॅम एवढी साखर आहे, एवढी साखर टाकून घेते। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात। साखर टाकून घेतल्यानंतर 3 ते 4 मिनिटं हे दूध आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकतात 3 ते 4 मिनिटं मी हे कस्टर्डचं दूध छान असं उकळून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे। या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे कस्टर्डचं दूध रूम टेम्परेचरवर छान असं थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे कस्टर्डचं दूध मी 10 ते 15 मिनिटांसाठी रूम टेम्परेचरला छान असं थंड करून घेतलेलं आहे। आता या दुधामध्ये आपल्याला फ्रूट टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता इथे मी ऍपल घेतलेला आहे, त्याचप्रमाणे अंजीर आहे, चिक्कू आहे, द्राक्ष घेतलेली आहेत आणि डाळिंब घेतलेले आहेत। हे फ्रूट सगळे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे तसे फ्रूट तुम्ही या कस्टर्ड फ्रूट मध्ये टाकू शकता। ऍपल टाकून घेते। अंजीर, चिकू, द्राक्ष आणि हे डाळिंब, सर्व फ्रूट मी इथे टाकून घेतलेले आहेत।
आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण मी एका बाउल मध्ये टाकून घेते आणि हे बाउल मधील मिश्रण हे फ्रूट कस्टर्ड आपल्याला 2 तासासाठी फ्रीज मध्ये छान थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 2 तास झालेला आहे। आपलं हे फ्रूट कस्टर्ड मी फ्रीज मध्ये छान असं थंड करून घेतलेलं आहे। पाहू शकता किती सुंदर हे याला टेक्स्चर झालेला आहे। छान असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, खूप सुंदर दिसत आहे आपलं हे फ्रूट कस्टर्ड। चला तर मग याला सर्व करून घेऊयात। अशा पद्धतीने उन्हाळा स्पेशल फ्रूट कस्टर्ड तयार आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत नमस्कार।